मिरजेत कुत्री व माणसांवर हल्ला करणाऱ्या मादी वांडराला पीपल्स फॉर फॉरिमल्सच्या अशोक लकडे यांनी पकडून ताब्यात दिले आहे टोळीतून विभक्त झालेल्या मादी वांड्राने पार्श्वनाथ नगर येथील भागवत यांच्या घरावर ठिया मारला होता गेली दोन दिवस भागवत कुटुंबीय माकडाच्या दहशतीखाली होते या माकडाने प्रथम पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्यानं घरातील महिला भयभीत झाला होता माकडाला हकलण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर माकड धावून येत होते वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना भागवत यांनी दिली पण अधिकारी वेळेवर आले नाहीत पीपल फॉर अॅनिमल्सचे अशोक लकडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं यावेळी अशोक लकडे यांनी हे माकड हाताने पकडून जाईत बंद केलं आणि भागवत कुटुंबियांनी वांद्र्यापासून सुटकेचा श्वास घेतला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे वांदर ताब्यात घेतलं असून याची माहिती भागवत यांनी दिली आहे हे माकड आमच्याकडे चार दिवस झाले इथं आलंय त्याला बाहेर त्यांनी जावं म्हणून खूप प्रयत्न केला पण का ते काय गेलं नाही ते झाडांची नासधूस केली आहे कुत्री सोडली तर ते कुत्र्याला पण त्यांनी मोठा कुत्रा आहे त्याला पण त्यांनी थोबाडून काढलं आणि काल मला असं वाटलं ते गेलं म्हणून पण ते अंगणातच कुठेतरी लपून बसलं संध्याकाळी कौलावर बसलं आमचं घर ओपन आहे मध्ये चौक आहे ते कौलात ना आतील असं वाटलं पण ते वरती गच्चीत जाऊन बसलं गच्चीमध्ये माझी भाजीची बाग आहे आणि ते निवांत बसलं आणि जवळ गेलं तर करून अंगावरती यायला लागलं कट -कट आ, ते कटकट झाली त्याची आज सकाळी अकरा वाजल्यापासून ते पकडून ठेवले ते कोणी नाहीच की न्यायला पकडले त्यांना माग लागून त्यांना म्हटलं बाबा या आणि ते, 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 ते काहीतरी करा त्यांनी वरती जाऊन ते हाताने धरून पकडून आणले ते चावलं पण वाटत त्यांच्या बोटाला ते ठेवलंय पिंजऱ्यामध्ये आणि ते आता लवकर न्यावं नाही तर त्याचं काय करायचं त्याच आता फॉरेस्टचे अधिकारी आले ते का त्यांचे फोन आले होते येतो येतो म्हणले आता हे मी कधी भाजल्यापासून सारखं फोन चाललंय मला वाटतं दोन दीड दीड वाजता फोन केला लकडे केला आधी मी दीड वाजता केला दोन वाजता त्यांचा आला अडीचला परत आला आणि परत अजूनही आलेच नाहीये ते हा पहिला एकोणीस सव्वीसला केला एकोणीस सव्वीसला केल्यानंतर त्यांनी मला एक कोणाचा तरी फोन दिला मला त्यांचं आता नाव आठवत नाहीये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून ते जिल्ह्याचे आहेत त्यांनी सांगलीच्या ऑफिसरचा फोन दिला सांगलीच्या ऑफिसरचा फोन लावला आणि आता ते दु तिसराच फोन आहे तर तो कोणाचा आहे मला माहिती नाही